नमस्कार मी हे मांगी कवी स्वेन स्टुडिओज आणि शांभवी बोरकर निर्मित हर्षदा बोरकर लिखित दिग्दर्शित जन्मवारी या नाटकामध्ये मी मंजीची भूमिका करते मंजीचं संपूर्ण नाव मंजिरी पण तिला या नाटकात मंजी म्हटलं जातं त्याचंसुद्धा एक कारण आहे ते कारण मी तुम्हाला इथे सांगणार नाही कारण मी तुम्हाला सगळ्यांना अशी विनंती करेन की हे कारण बघण्यासाठी की अरे मंजिरीचं नाव मंजी का म्हटलं जातं आणि ते फार चांगल्या पद्धतीने म्हटलं जात नाही आणि ते का कशासाठी यासाठी तुम्ही जन्मवारी हे नाटक बघायला या याआधी ही भूमिका पंचवीस प्रयोग संपदाताई जोगळेकर ही करायची पण तिला वेगळ्या कमिटमेंट्स आणि सा तिचं जे गाव आहे तिथे ती, ती, ती जी काही शेती करते त्यामध्ये तिला जास्त वेळ देता यावा म्हणून तिने या नाटकाचा निरोप घेतला पण तो निरोप घेताना तिने इतक्या सुंदर पद्धतीने तो निरोप दिला आणि अशा पद्धतीची रिप्लेसमेंट मला वाटतं पहिल्यांदाच झाली असेल की आपण रिप्लेसमेंटबद्दल खूप नेगेटिव्हली काहीतरी ऐकतो की कोणी ति कोणतरी रिप्लेस केलं आणि काहीतरी घटना घडली आणि काहीतरी वाईट झालं म्हणूनच त्यांना रिप्लेस करण्यात आलं असं नाही खूप मानाने तिने ही भूमिका माझ्या हातात सुपूर्त केली आणि गडकरीला पंचवीसावा त्यांचा प्रयोग होता आणि तिथे खूप छान एक ओकेजन केलं आणि तिने ती भूमिका मला दिली ती भूमिका देताना माझ्यावर खूप मोठी जबाबदारी होती कारण संपदाताई ही भूमिका इतकी सुंदर करायची त्याच्यामुळे किमान तिच्यासारखं नाही तर किमान तिच्या एवढं तिच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला आणि आता मला वाटतं माझे पंधराच प्रयोग झालेले आहेत तर थोडेफार प्रयत्न चालू आहेत आणि मी कसं करते हे मला वाटतं मी सांगण्यापेक्षा तुम्हीच मला प्रयोग बघून सांगितलं तर मला ते जास्त आवडेल आणि जन्मवारी हे नाटक माझ्यासाठी खूप लाईफ चेंजिंग आहे असं मी म्हणेन ॲक्टर म्हणून तर आहेच पण माणूस म्हणून पण कारण माझा अध्यात्माचा कल फार नाही आहे आणि हे नाटक फक्त अध्यात्मावर नाही तर तुम्ही कोण आहात तुम्ही कोण असलं पाहिजे स्वतःची ओळख देणारं हे नाटक आहे आणि माझ्या वयाच्या ह्या टप्प्यावर जेव्हा मी हे नाटक करते तेव्हा मला खूप काही देऊन जातं आणि प्रत्येक कलाकृती काही ना काहीतरी देऊन जाते पण या कलाकृतीने मला भरभरून दिलेलं आहे आणि आय एम थँकफुल टू हर्षदा बोरकर किंवा संपदताई जोगेकर की, संपदता कर, की करेक्ट टायमिंगला जिथे मन विचलित होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यावेळेस हे नाटक माझ्या पदरात पडलं आणि खरंच मनापासून असं शांत शांत कुठेतरी आत खूप आत शांत झाल्यासारखं वाटतं जर मलाही वाटू शकतं तर मला वाटतं ॲज अ ऑडियन्स तुम्हालाही ते नक्कीच वाटेल सो मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की प्लीज या नाटकाला या जन्मवारी या नाटकाचं नाव आहे आणि आस्वाद घ्या नक्कीच तुम्हाला तुम्हाला नक्कीच तुमच्या हाती काही ना काहीतरी लागेल थँक्यू